कोणत्याही पद्धतीमध्ये कनेक्शन तोडायचं नाही, लाइट बिलला वसुली लाइट बिलाची वसुलीचा तगादा लावायचा नाही असं एकीकडे राज्य सरकार सांगत असताना, संबंधित मंत्री सांगत असताना सुद्धा आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगळी घटना घडत आहे. आज आम्ही प्रशासनाच्या या कोल्हापूर ऑफिसच्या दारात आलो असताना सुद्धा महे असेल, कोगे असेल किंवा इतर वाशी असतील किंवा इतर गावं असतील, ह्या गावातील आज महे गावातील वीज कनेक्शन सगळी सकाळी एमएसएमईच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी कनेक्शन तोडलेले आहेत. मग त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह संस्था सुद्धा आहेत, पाणी पुरवठी संस्था सुद्धा आहेत. एकाएका संस्थेची तिथं 550-600 एकर शेतकऱ्याची साध्या शेतकऱ्यांची जमीन आहे. आज त्या शेतकऱ्यांची सुद्धा तिथं कनेक्शन तोडलेले आहेत. आज कारखाना बघितलं तर 2 महिने झालं, डिसेंबरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातले जे काही कुंभी कासारे असेल, भोगाती कारखाना असेल किंवा इतर कारखाने असतील, त्यांची फक्त डिसेंबर महिन्यापर्यंत बिलं मिळालेली आहेत. त्याच्यानंतर आज कारखाना बंद होऊन जवळजवळ 2-2.5 महिने झाली, अजून पुढची बिलं आलेली नाहीत. म्हणजे शेतकऱ्याकडे पैसा नसताना सुद्धा, शेतकऱ्याच्याकडे कोणतेही साधन नसताना सुद्धा आज शेतकऱ्यावरती हा घोर अन्याय केलेला आहे. आज परवाचं बजेट झालं, आल्यानंतर काय आम्ही या ऑफिसला ज्यावेळी आलो, साधारण आम्हाला 1/4 पाऊण तास भेट अधिकाऱ्यांनी दिली नाही, आणि ज्यावेळी आज घेतलं गेलं त्यांना आम्ही फक्त एकच विषय विचारला, तुम्ही शेतकऱ्यांचं कनेक्शन आज का तोडली. त्याच्यावरती त्या अधिकाऱ्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. ते म्हणजे आम्ही चालू बिल वसुली करण्यासाठी आम्ही ही कनेक्शन तोडलेले आहेत. आणि मग त्यांना आम्ही विचारलं की हे आदेश तुम्हाला कुणी दिले, मुख्यमंत्र्यांनी दिले, उपमुख्यमंत्र्यांनी दिले किंवा संबंधित मंत्र्यांनी दिले, तर ते आदेश दाखवायला तयार नाहीत, तो जीआर दाखवायला तयार नाहीत. म्हणजे ह्या अधिकाऱ्यांची, कोल्हापूर जिल्ह्यातल्या ही काही प्रशासनाची ही मनमानी चालू आहे, आणि शेतकऱ्याविरोधात हे सगळं सुडाचं राजकारण चालू आहे. आज पत्रकार बांधवांना सुद्धा, मगाशी आतील जे अधिकारी होते, ज्या अधिकाऱ्यांनी सुद्धा पत्रकार बांधवांना हकलून काढण्याचा प्रयत्न केला, आज प्रशासनामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा आहेत. पोलीस अधिकारी सुद्धा आता अटक करण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांची काय जी काही पुढची प्रोसेस आहे ती चालू झाली. आम्ही शेतातून आलेला शेतकरी आज आम्ही आहे, बांधावरून आलेला शेतकरी आहे. आम्ही फक्त कैफियतीचं विचारायसाठी आलो की बाबा आमच्या या कनेक्शन आमच्या संस्थेच्या आणि या शेतकऱ्यांची का तोडली. 2019 आणि 2021 महापूर आला, या महापुरामध्ये जी काय आमची मीटर पाण्यात गेली, ट्रान्सफॉर्मर पाण्यात गेले, गेल्या 2 महिन्यातच ट्रान्सफॉर्मर जोडल्यात, फार काही दिवस झालेले नाहीत. डिसेंबरपर्यंत जानेवारीपर्यंत ट्रान्सफॉर्मर जोडले नाहीत, आता कुठं पाण्याचा फेर चालू झाला तोपर्यंत आता यांनी कनेक्शन तोडले. आणि लाइट बिलाचं जर बघितलं, मीटर अजून 2021 मध्ये जे पुरात मीटर गेल्यात ते मीटर सुद्धा अजून यांनी दिलेले नाहीत, आणि अंदाजे रिडिंग घेतलं जातं आणि अंदाजे बिल दिलं जातं. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.